प्रताप महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख तथा राज्यशास्त्र व लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर विजय तुंटे, तसेच जळगाव येथील मुजे कॉलेजचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर जयेश पाडवी यांनी लिहिलेल्या भारतीय संविधान मूलतत्वे व स्वरूप या ग्रंथाचे विमोचन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर एस टी इंगळे डॉक्टर एस आर चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुलसचिव जी एन पवार, परीक्षा विभागाचे वसंत वळवी, सहकार विभागाचे ऑडिटर मोहन पावरा, अमित गावित उपस्थित होते. राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रांताध्यक्ष इद्रिस नाईकवाडी यांच्या उपस्थितीत अमळनेर विधानसभा क्षेत्रात अल्पसंख्याक मेळावा घेण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मेळावा संपन्न झाला. यावेळी असंख्य मुस्लिम बांधवांचा पक्षात प्रवेश झाला. प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन इम्रान खाटीक यांनी तर आभार प्रदर्शन शहर अध्यक्ष मुक्तार खाटीक यांनी केले. याप्रसंगी शहाआलम नगर येथील तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश केला. छत्तीसगड राज्यातील बिलासपूर जिल्ह्यातील पाचपेडी मल्हार येथून प्रियकरासह पळून आलेल्या अल्पवयीन मुलीला अमळनेर रेल्वे सुरक्षा दलाने ताब्यात घेतले असून सदर प्रेमी युगुलांना त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. 11 सप्टेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक खेल सिंग, सहायक उपनिरीक्षक कुलभूषण सिंग चौहान आणि लेडी कॉन्स्टेबल शिरोमणी डांगी हे अमळनेर स्थानकात गस्त घालत असताना हे प्रेमी युगुल आढळून आले होते. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर घरून पळवून आल्याचे समजले. पोलिसांनी छत्तीसगडहून नातेवाईकांना बोलावून प्रेमी युगुलला त्याच्या ताब्यात देण्यात आले. जळगाव शिक्षण सेवक रद्द कृती समितीकडून मंत्री अनिल पाटील यांना शिक्षण सेवक कालावधी रद्द करण्यासाठी निवेदन देण्यात आले. दरम्यान मंत्री पाटील यांनी याबाबत शिक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे समितीतील सदस्यांना सांगितले. 3 वर्षाच्या कालावधीत शिक्षण सेवकांना 16,000 रुपये मानधन देण्यात येते, मात्र नियमित शिक्षकांची सर्व कामे करावी लागतात. तसेच मोठ्या कालावधीनंतर शिक्षक भरती झाल्याने 80% शिक्षण सेवक 32 वर्ष वयाच्या पुढील असून तुटपुंजा मानधनात घरखर्च भागवणे व संसार चालवणे जिकरीचे आहे. त्यामुळे अनेक नवनियुक्त शिक्षक सेवकांची ओढाताण होत असून त्या 3 वर्ष नियमित शिक्षकाचे कोणतेही लाभ मिळत नाही. यामुळे अनेक जण मोठ्या संकटात सापडले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. रोटरी क्लब विविध स्पर्धा व समाजसेवी उपक्रम राबवत असते. यावर्षी 2024-25 या शैक्षणिक वर्षात शाळा जोमाने सुरू झाल्या व विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांना सामोरे जावे यासाठी अमळनेर रोटरी क्लबतर्फे अमळनेर शहरात भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत PBA इंग्लिश मीडियम स्कूल, ग्लोबल व्ह्यू इंग्लिश मीडियम, श्रीमती DR कन्या शाळा, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, CR पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, नॅशनल उर्दू हायस्कूल, पर्ल इंग्लिश मीडियम स्कूल, ॲडव्होकेट ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल, सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेचे 250 विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले. स्पर्धेत दिनेश पालवे, दिलीप पाटील, अशोक पाटील, हर्षा सपकाळे यांनी मेहनत घेतली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब प्रेसिडेंट तहा बुकवाला, सेक्रेटरी विशाल शर्मा, प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर शरद बाविस्कर, प्रोजेक्ट चेअरमन देवांग शहा, सदस्य डॉक्टर राहुल मुठे, रोहित सिंघवी, कीर्ती कोठारी, अभिजित भांडारकर, दिनेश रेझा यांनी सहकार्य केले. चित्रकला स्पर्धेचा निकाल 22 सप्टेंबरला लागणार आहे. महायुती सरकार कांदा उत्पादकांच्या पाठीशी. कांद्यावरील निर्यात शुल्कात 20% कपात. कांदा उत्पादकांना आता लाभ मिळणार. शेतकरी वर्गात आनंदाला उधान. कांद्यावरील निर्यात शुल्क 40% वरून 20% इतके कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. कांद्यावरील किमान निर्यात मूल्य $550 प्रतिटन हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
हे निर्यात शुल्क हटवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारात केंद्र सरकारला साकडे घातले होते, यामुळे देवाभाऊ कांदा उत्पादकांच्या पाठीशी असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.